रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा पार्ट टू रंगू लागलाय. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत दहावी नापास असल्याचा आरोप करणाऱ्या राणे कुटुंबाला राऊत यांनी थेट एमएची पदवी दाखवत चोख उत्तर दिलंय. सध्या तरी कोकणातलं राजकारण विकासाचे मुद्दे सोडून नको तिकडे भरकटत चाललंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्याऐवजी आता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा रंगतोय. राणे कुटुंबियांनी महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे दहावी नापास असल्याचा प्रचाराचा मुद्दा केला होता. मात्र हा मुद्दा खोडून काढत राऊत यांनी एमए पार्ट 1 सर्टिफिकेट दाखवत राणे यांना उत्तर दिलंय. डॉक्टर महाशयांनी आपण चुकीचं बोललो हे मान्य करावं, कोकणी जनतेची माफी मागावी असं आवाहन राऊत यांनी केलंय. मी जे बोललोय मॅट्रिक नापास, दहावी नापास, ती माझी घोडचूक झाली असं तू मान्य कर लोकांच्या समोर, आणि मग पार्ट 1 तर पण तेवढं तर नक्की आहे की नाही तो अगोदर सांग, बाकी मग दाखवायची तुला कधी नाचायचं असेल तेवढ्याला मला दाखवायची तयारी आहे माझी. राऊत केवळ एमए पार्ट 1 झाल्याचं सांगताना राऊत दहावी पास नाहीत हा आपलाच मुद्दा नितेश राणेंनी खोडलाय. सध्या तरी कोकणात उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेच्या नाट्याचा पार्ट 2 रंगतोय. एमए होण्यासाठी पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन्ही एक्झामिनेशन दिल्यानंतरच तुम्ही एमए तुम्ही स्वतःला एम ए पदवी लावू शकता. पण ह्या महाशयांनी फक्त एम ए परीक्षेमध्ये कदाचित ते बसले असतील आणि त्याच्यावर कुठेतरी त्यांना वाटलं असेल किंवा स्वप्न पडलं असेल की मी एम ए झालेलो आहे, म्हणून ह्या पद्धतीची चुकीची माहिती त्यांनी किंवा धुळपे किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीला जे गंडवण्याचं काम जे विनायक राऊत आताही करत आहेत. या आरोप प्रत्यारोपांमध्ये कोकणातील विकासाचे मुद्दे मात्र मागे पडतायत. डॉक्टर निलेश राणे यांच्या डॉक्टरेटचा तपशील जनतेसमोर ठेवत राणे कुटुंबीय या शैक्षणिक पात्रता नाट्याचा शेवट करणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.